नमस्कार मित्रांनो, मी योगीराज चंद्रात्रे तुमचे स्वागत करतो। मागील व्हिडिओद्वारे आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या डेस्कटॉप या घटकाची माहिती घेतली। आजच्या या व्हिडिओद्वारे आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची उर्वरित माहिती घेणार आहोत। यामध्ये विंडोज एक्सप्लोरर, विंडोजचे घटक, गॅझेट, संवाद बॉक्स अर्थात डायलॉग बॉक्स, फाइल आणि फोल्डर, विंडोज अंतर्गत येणारे प्रोग्राम्स याबाबत माहिती घेणार आहोत। तर प्रथम आपण विंडोजने दिलेल्या विंडोज एक्सप्लोरर या सुविधेची माहिती घेऊ। उजव्या कोपऱ्यात विंडोज एक्सप्लोररचा आयकॉन दिसतो आहे। विंडोज एक्सप्लोरर हे विंडोज 95 आणि नंतरच्या आवृत्त्यांद्वारे वापरले जाणारे फाईल मॅनेजर म्हणजे फाईल व्यवस्थापक आहे। विंडोज एक्सप्लोररच्या आयकॉनवर क्लिक केल्यावर चित्रात दर्शविल्याप्रमाणे विंडोज एक्सप्लोरर स्क्रीनवर दिसू लागतो। विंडोज एक्सप्लोरर वापरकर्त्यांना फाईल, फोल्डर्स आणि नेटवर्क कनेक्शन व्यवस्थापित करण्याची तसेच फाईलिंग आणि संबंधित घटक शोधण्याची परवानगी देतो। ऑडिओ आणि व्हिडिओ प्ले करणे आणि प्रोग्राम लॉन्च करणे इत्यादी फाईल व्यवस्थापनाशी संबंधित नसलेली कामेही विंडोज एक्सप्लोररद्वारे करता येतात। डेस्कटॉप आणि टास्कबार हे देखील विंडोज एक्सप्लोररचा एक भाग असतात। विंडोज 8.0 या आवृत्तीपासून विंडोज एक्सप्लोररला फाईल एक्सप्लोरर असेही म्हटले जाते। तर आता आपण विंडोज एक्सप्लोररच्या आयकॉनवर क्लिक केल्यावर दिसणाऱ्या एक्सप्लोरर विंडोबाबत माहिती घेऊया। विंडोच्या या पहिल्या भागात आपल्याला टायटल बार, मेनू बार आणि त्याखाली टूल रिबन दिसते आहे। त्याखाली हा दुसरा भाग, सर्वात डावीकडे फॉरवर्ड, रिव्हर्स आणि अप ॲरो दिसतात। यांच्या सहाय्याने आपण एका फोल्डरमधून किंवा ड्राईव्हमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये किंवा ड्राईव्हवर जाऊ शकतो। त्या शेजारील भागात निवडलेला ड्राईव्ह आणि फोल्डरचा पाथ दिसतो आहे। त्याचे शेजारी रिफ्रेशचे बटन असते आणि उजव्या कोपऱ्यात सर्च हा पर्याय असतो। या पर्यायाच्या सहाय्याने आपण फाईल शोधू शकतो। खाली लेफ्ट पॅनल म्हणजे डावा भाग आणि राईट पॅनल म्हणजे उजवा भाग असे दोन भाग असतात। डावीकडील भागात सर्व ड्राईव्ह आणि डेस्कटॉप दिसतात। या भागातील ज्या ड्राईव्हला आपण निवडतो त्यातील सब फोल्डर आणि फाईल्स उजव्या भागात दिसतात। सर्वात खाली स्टेटस बार असतो। त्याच्या डाव्या कोपऱ्यात निवडलेल्या ड्राईव्हमध्ये असलेल्या सर्व फाईल्स आणि फोल्डरची एकूण संख्या दर्शवलेली असते। त्याचप्रमाणे उजव्या कोपऱ्यात दोन व्ह्यू बटन्स असतात। आता आपण विंडोजचे घटक समजावून घेऊ। जेव्हा आपण एखादा प्रोग्राम, फाईल किंवा फोल्डर उघडतो तेव्हा तो प्रोग्राम किंवा ती फाईल किंवा ते फोल्डर स्क्रीनवर एका आयताकृती फ्रेममध्ये दिसतात। या आयताकृती फ्रेमलाच विंडो असे म्हणतात। या फ्रेम किंवा विंडो विंडोजमध्ये सर्वत्र असल्यामुळे त्यांना कसे हलवायचे, त्यांचा आकार कसा बदलायचा, तसेच त्याच्या घटकांची माहिती समजून घेणे महत्त्वाचे आहे। बहुतेक विंडोजमध्ये समान मूलभूत भाग असतात, ते आपण शेजारी दिसत असलेल्या विंडोद्वारे समजावून घेऊ। विंडोचे सामान्यतः टायटल बार, मेनू बार, स्क्रोल बार आणि बॉर्डर हे घटक असतात। आता या प्रत्येक घटकाची माहिती घेऊया। टायटल बार अर्थात शीर्षक पट्टी, या बारच्या डाव्या कोपऱ्यात ओपन केलेल्या प्रोग्रामचा आयकॉन किंवा लोगो दिसतो। त्या शेजारी ओपन केलेल्या फाईलचे आणि प्रोग्रामचे नाव असते, तर उजव्या कोपऱ्यात कंट्रोल बटन असतात। या कंट्रोल बटनांमध्ये डावीकडून मिनिमाइज, मॅक्झिमाइज किंवा रिस्टोअर आणि क्लोजचे बटन असते। मिनिमाइज बटनामुळे विंडो स्क्रीनवरून नाहीशी होते आणि टास्कबारवर बटनाच्या रूपाने दिसते। मॅक्झिमाइज, रिस्टोअर या बटनामुळे विंडोचा आकार लहान किंवा मोठा करता येतो, तर क्लोजच्या बटनामुळे ही विंडो बंद केली जाते। मेनू बार, टायटल बारच्या खाली असलेल्या आडव्या पट्टीला मेनू बार असे म्हणतात, ज्यावर फाईल, एडिट, व्ह्यू अशासारखे मेनूज असतात। प्रोग्रामला आवश्यक असणारी बहुतेक फंक्शन्स किंवा कमांड या दिलेल्या विविध मेनूंमध्ये असतात।
आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲप्लिकेशन यानुसार दिसणारे मेनू भिन्न असू शकतात. स्क्रोल बार उघडलेल्या विंडोच्या वर्किंग एरिया किंवा क्लायंट एरियाच्या उजव्या बाजूला आणि पायथ्याला असे दोन स्क्रोल बार असतात. ते स्क्रोल बार विंडो स्वतःच्या गरजेनुसार निर्माण करते. यांच्याद्वारे वापरकर्ता वर्किंग एरिया आणि क्लायंट एरियाला वर खाली किंवा उजवीकडे डावीकडे स्क्रोल करून पाहू शकतो. बॉर्डर्स प्रत्येक विंडोला स्वतःची बॉर्डर असते. या बॉर्डरवर माउस पॉइंटर नेला असता त्याचा आकार बायोडायरेक्शनचा होतो. याच्या सहाय्याने बॉर्डर पकडून आपण विंडोचा आकार लहान मोठा करू शकतो. गॅझेट म्हणजे लहान सहान कामांसाठी उपयोगी पडणारी साधने. गॅझेट या शब्दाचा मराठीत अर्थ होतो राजपत्र, ज्याद्वारे काहीतरी माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे विंडोजमध्ये मिनी प्रोग्राम असतात ज्यांना गॅझेट्स असे म्हणतात, जे एका दृष्टिक्षेपात माहिती देतात. कॅलेंडर, घड्याळ, हवामान, स्लाइड शो, चित्र, कोडे इत्यादी विंडोजमधील काही गॅझेट्स आहेत जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत. आता विंडोजमधील डायलॉग बॉक्स अर्थात संवाद बॉक्स याची माहिती घेऊया. डायलॉग बॉक्स हे एक तात्पुरती विंडो असतात. त्याद्वारे वापरकर्त्याला प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशनद्वारे संदेश आणि काही पर्याय दिले जातात. वापरकर्त्याकडून प्रतिसाद मिळाल्यावर डायलॉग बॉक्स स्क्रीनवरून निघून जातो आणि मिळालेल्या प्रतिसादानुसार पुढील कार्य ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे केले जाते. उदाहरण म्हणून हा डायलॉग बॉक्स बघा. हा नोटपॅड नावाचा डायलॉग बॉक्स असून त्यामध्ये डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू c:\newdocument.txt असा प्रश्न विचारला आहे. त्याखाली तीन पर्याय दिलेले आहेत. यातील एक पर्याय वापरकर्त्याने निवडल्यावर डायलॉग बॉक्स निघून जातो आणि निवडलेल्या पर्यायानुसार काम केले जाते. त्याचप्रमाणे हा डिलीट फाईल हा एक डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दिसत असतो. त्यामध्ये विचारलेला प्रश्न असा आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू मूव धिस फाईल टू द रिसायकल बिन. म्हणजे वापरकर्ता ज्या वेळेला एखादी फाईल डिलीट करतो त्यावेळेला विंडोज हा डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दर्शवतो आणि वापरकर्त्याला येस आणि दोन हे पर्याय देतो. जो पर्याय वापरकर्ता निवडेल त्यानुसार कार्यवाही केली जाते. जर वापरकर्त्याने येस हा पर्याय निवडला तर सांगितलेली फाईल डिलीट केली जाते आणि ती रिसायकल बिनमध्ये साठवली जाते. नो म्हटल्यास ती फाईल डिलीट न होता होती त्याच ठिकाणी राहते. अजून एक उदाहरण म्हणजे कन्फर्म सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स. यामध्ये संदेश दिलेला आहे, टेम्प डॉट टी एक्स टी ऑलरेडी एक्झिस्ट डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट, आणि खाली दोन पर्याय दिलेले येस आणि नो. म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेल्या फाईलच्या नावानेच दुसरी फाईल सेव्ह करण्याचा प्रयत्न आपण केला तर अशा प्रकारचा संदेश दिला जातो. यानंतर फाईल अँड फोल्डर. संगणकात डेटा अर्थात माहिती संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर विविध फाईली आणि फोल्डर्समध्ये साठवलेली असते. प्रथम आपण फाईल म्हणजे काय ते पाहूया. फाईल म्हणजे माहितीचा संग्रह. फाईलमध्ये माहिती साठवलेली असते आणि ती फाईलच्या नावाने ओळखली जाते. समजा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती जसे त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, रोल नंबर, जन्मतारीख हे संगणकात फाईलच्या रूपाने साठवले जाते. अशा फाईलला विशिष्ट असे नाव दिलेले असते. उदाहरणार्थ स्टुडंट इन्फो डॉट एक्सेलएस. फाईलची साईज ही काही बाईट्स ते काही गिगाबाईट्स इतकी असू शकते. थोडक्यात फाईल्समध्ये दस्तऐवज, प्रोग्राम्स, लायब्ररी किंवा इतर प्रकारची माहितीचे संकलन असू शकते. फाईलच्या नावाचे दोन भाग पडतात, ते म्हणजे फाईलचे नाव आणि एक्सटेन्शन. उदाहरणार्थ स्टुडंट इन्फो डॉट XLS, येथे स्टुडंट इन्फो हे फाईलचे नाव असून XLS हे एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शनवरून फाईलचा प्रकार समजतो. येथे XLS मुळे आपल्याला समजते की ही फाईल एक्सेल या ॲप्लिकेशनमध्ये तयार केलेली आहे. एक्सटेन्शन हे तीन अक्षरांचे असते. उदाहरणार्थ DOC डॉट XLS
.ppt.txt.cmd इत्यादी. फाईलचे नाव आणि एक्सटेन्शन हे डॉटच्या सहाय्याने वेगळे दर्शविले जातात. फोल्डर, फोल्डरसाठी वापरले जाणारे आयकॉन शेजारी दिसत आहेत. फोल्डरला डिरेक्टरी असे देखील म्हणतात. खालील चित्रात पहा विविध प्रकारच्या फाईल्स फोल्डरमध्ये साठवल्या जात आहेत. फोल्डर म्हणजे फाईल, इतर फोल्डर्स आणि शॉर्टकट्स संचयित करण्यासाठी वापरली जाणारी एक विशेष जागा आहे. फोल्डरचा उपयोग संगणकावर फाईली ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणजे व्यवस्थापित संयोजित करण्यासाठी केला जातो. आपल्या संगणकावर कोणतेही फोल्डर नसल्यास आपले दस्तऐवज म्हणजे कागदपत्र, प्रोग्राम आणि इतर फाईली सर्व एकाच ठिकाणी राहतील आणि त्यामुळे विशिष्ट फाईल शोधणे कठीण होईल. फोल्डरच्या नावात फाईलच्या नावाप्रमाणे एक्सटेन्शन वापरले जात नाही. फाईल आणि फोल्डरमधील मूळ फरक म्हणजे फाईल्स डेटा साठवतात तर फोल्डर्स हे फाईल्स आणि इतर फोल्डर्स साठवतात. आता आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या प्रोग्राम्स अर्थात सॉफ्टवेअरची माहिती घेऊ. नोटपॅड हा विंडोजने पुरविलेला एक प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचा आयकॉन शेजारील चित्रात दिसतो आहे. याद्वारे मजकूर संपादन करता येतो. याचा उपयोग मजकूर फाईल्स संपादित करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी केला जातो. नोटपॅडद्वारे तयार केल्या गेलेल्या फाईलला .txt हे एक्सटेन्शन असते. .txt म्हणजे टेक्स्ट फाईल, म्हणजेच मजकूर दस्तऐवज असे असते. नोटपॅड प्रोग्राम सुरू करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स आहेत. स्टार्ट बटणावर क्लिक करा. यामुळे स्टार्ट मेनू स्क्रीनवरील दिसणाऱ्या स्टार्ट मेनूमधील प्रोग्राम हा पर्याय निवडा. दिसणाऱ्या मेनूमधील ॲसेसरीज पर्याय निवडा. त्यानंतर दिसणाऱ्या पर्यायातून नोटपॅड पर्याय निवडा. याच स्टेप्स थोडक्यात अशा लिहिल्या जातात. स्टार्ट, प्रोग्राम्स, ॲसेसरीज, नोटपॅड. यामुळे नोटपॅड प्रोग्राम सुरू होतो. शेजारील चित्रात पहा. स्टार्ट बटणावर क्लिक केल्यावर हा स्टार्ट मेनू दिसतो. या स्टार्ट मेनूमधील ऑल प्रोग्राम्स हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सब मेनू डिस्प्ले होतो. या सब मेनूमधील ॲसेसरीज हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा एक सब मेनू येतो आणि त्या सब मेनूमधील तुम्ही नोटपॅड हे ऑप्शन निवडल्यानंतर नोटपॅडचा प्रोग्राम सुरू होतो. नोटपॅड प्रोग्राम सुरू झाल्यावर चित्रात दाखविल्याप्रमाणे विंडो स्क्रीनवर दिसू लागते. यामध्ये मजकूर टाईप करून झाल्यावर फाईल सेव्ह करण्यासाठी मेनूबारमधील फाईल मेनूवर क्लिक करा. त्यामुळे फाईल मेनूतील पर्याय दिसू लागतील. त्यातून सेव्ह हा पर्याय निवडा. यामुळे सेव्हचा डायलॉग बॉक्स स्क्रीनवर दिसेल. त्यातील फाईल नेम या पर्यायापुढे फाईलचे नाव टाईप करा आणि सेव्ह बटणावर क्लिक करा. नोटपॅड प्रोग्राम बंद करण्यासाठी टायटल बारच्या उजव्या कोपऱ्यातील क्लोज बटणावर क्लिक करा किंवा फाईल मेनूतील एक्झिट पर्याय निवडा. वर्डपॅड हा विंडोजने दिलेला आणखीन एक मजकूर संपादक प्रोग्राम आहे. यामध्ये नोटपॅडपेक्षा जास्त वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याद्वारे अधिक चांगल्या प्रकारे मजकूर टाईप करता येतो, तसेच चित्र समाविष्ट करता येतात. त्याचप्रमाणे हवा तो मजकूर ठळक करता येतो. मजकुराला अधोरेखित देखील करता येते. वर्डपॅड प्रोग्रामच्या फाईलला .rtf म्हणजे रिच टेक्स्ट फॉर्मॅट हे एक्सटेन्शन असते. वर्डपॅड सुरू झाल्यावर चित्रात दर्शविल्याप्रमाणे विंडो दिसते. वर्डपॅड प्रोग्राममध्ये मजकूर सेव्ह करण्याची आणि प्रोग्राम बंद करण्याची पद्धत नोटपॅडप्रमाणेच असते. पेंट हा एक ड्रॉइंग प्रोग्राम आहे जो चित्रकला तयार करण्यासाठी किंवा डिजिटल चित्रे किंवा प्रतिमा तयार करण्यासाठी वापरला जातो. पेंट प्रोग्रामच्या फाईलला .bmp अर्थात बीट मॅप प्रतिमा किंवा बीट मॅप इमेज हे एक्सटेन्शन असते. याद्वारे मुख्यतः चिन्ह, प्रतिमा, भेटकार्ड, नकाशे, वॉलपेपर इत्यादी तयार करता येतात. टायटल बार, मेनू बार, टूल बॉक्स, ड्रॉइंग एरिया, स्क्रोल बार, कलर बॉक्स आणि स्टेटस बार हे पेंट प्रोग्रामचे घटक असतात. पेंट प्रोग्राम सुरू करण्यासाठी स्टेप्स पुढील चित्रात दिसत आहे. स्टार्ट बटणावर क्लिक करणे,
प्रोग्राम हे ऑप्शन निवडले, त्यातून दिसणाऱ्या सब मेनूमधून ॲसेसरीज हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर दिसणाऱ्या सब मेनूमधून पेंट हे ऑप्शन निवडावे. जेव्हा आपण पेंट प्रोग्राम सुरू करतो त्यावेळी दुसऱ्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे पेंट प्रोग्रामची विंडो उघडली जाते. यामध्ये टायटल बार, मेनू बार, टूल बॉक्स, कलर पॅलेट आणि स्टेटस बार हे पेंट प्रोग्रामचे घटक दिसतात. या टूलबॉक्समधील टूल्सच्या मदतीने आपण विविध प्रकारची चित्र आकृती काढून त्यांना रंग देऊ शकतो. कॅल्क्युलेटर, विंडोजने विविध प्रकारची आकडेमोड करण्यासाठी कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम दिलेला आहे. कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम सुरू करण्यासाठीच्या स्टेप्स चित्रात दर्शविलेल्या आहेत. कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम सुरू झाल्यावर स्क्रीनवर दिसणारे कॅल्क्युलेटर शेजारील चित्रात दिसते आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे विंडोजने पुरविलेले सर्व प्रोग्राम हे विंडोजच्या स्टार्ट मेनूमधील ऑल प्रोग्रामच्या ॲसेसरीज या ऑप्शनमधून सुरू करता येतात. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण विंडोज एक्सप्लोरर म्हणजे काय, विंडो म्हणजे काय, विंडोजचे घटक कोणते, गॅजेट, डायलॉग बॉक्स, फाईल आणि फोल्डर, त्याचप्रमाणे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अंतर्गत येणारे प्रोग्राम, या सर्वांची माहिती घेतली आहे. धन्यवाद.